now own a plot near Mopar Airport. Price starting at just 10,000 rupees per square meter. Hurry, limited plots available. तो आज ये प्रेस कॉन्फ्रेंस जहाँ हुआ था ये प्रेस कॉन्फ्रेंस जहाँ ड्राफ्ट एग्रीकल्चर पॉलिसी चे तुमको समय खबर आसने कि 9 तारखेक मतलब 9 ऑगस्ट तक जेना डिमांड से वेळार आम्ही सब्जेक्ट उलयलो तेन्ना सरकाराकूय खबर नाशिल्लें खूब मंत्र्यांक खबर नाशिल्लें कि ड्राफ्ट एग्रीकल्चर पॉलिसी सरकारान ऑब्जेक्शन एंड सजेशन घेवपाक भायर काडल्या 9 तारखेक हांवें हें पॉयंट आउट केलें आनी 10 तारखेक म्हाका 5:30 वरांचेर मेल आयली 10 तारीख म्हण ती लास्ट डे ऑफ द असेंब्ली मेल आयली 10 तारखेक डेटेड 1 म्हयनो पयलींची म्हणल्यार पयलींची डेट घाल्या पूण मेल धाडल्या 10 तारखेक 5:30 वरांचेर आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा मेल जेन्ना येता तेन्ना ताका टायम आसता हे टायमार ती मेल आयली म्हूण सो ही मेल कित्याचेर की तुमी सजेशनां नाजाल्यार ऑब्जेक्शनां दिवची कित्याचेर दिवची ह्या ड्राफ्ट एग्रीकल्चर पॉलिसीचेर ही ड्राफ्ट एग्रीकल्चर पॉलिसी एक टायमार मनोहर पर्रीकारान ड्राफ्ट करपाक सुरवात केली तो जेन्ना दिल्ली गेलो तेन्ना ती नरेंद्र सावयकराच्या अंडर एक कमिटी जाली आनी ती ड्राफ्ट करूंक लागले हांव मंत्री आसतना आमी ती कंप्लीट करूंक पावूंक ना आनी आतां बाब रवी नायक मंत्री आसतना फटाच करून ताणें ती पॉलिसी ड्राफ्ट घाली आनी आज लास्ट डे मुख्यमंत्र्याक पसून जेन्ना हांव स्पिकराचेर डिनराक मेळ्ळो तेन्ना तांकांय खबर नाशिल्लें की ही पॉलिसी पब्लीक ऑब्जेक्शनाक आवट केल्या म्हूण आतां हे पॉलिसीचें कितें आसा चुकता कितें एक म्हणल्यार हांव तुमकां हे पॉयंट आवट करता की 10 मेजर फॉल्ट्स हे पॉलिसीचे 10 म्हजी सजेशनां आनी मागीर म्हजे डिमांड कितें आसा पयलें म्हणल्यार मुख्यमंत्र्यान December 2020 एक स्टेटमेंट काडलो की वी हॅव वर्कड आवट अ रोड मॅप द इम्प्लिमेंटेशन ऑफ वीच will result in doubling of farmers' income by 2022. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन सांगिल्लें की शेतकऱ्याचो इन्कम 2022 सोंपो म्हणसर डबल जातलो तोच स्टेटमेंट मुख्यमंत्र्यान रिपीट केलो केन्ना रिपीट केलो December 2020 आनी ताचे खातीर आमी एक पॉलिसी करतले म्हूण कळ्ळें तुका न्ही आतां सरकारान शेतकऱ्यांचो इन्कम डबल केलो ना तो केलो नाच पूण सरकारान एक पॉलिसी करपाक तांच्यान जायना हें एक्सपोज केल्लें आसा बेजिकली लॅक ऑफ एबिलिटी टू फ्रेम अ कॉम्प्रिहेन्सीव पॉलिसी एन्ड अ रोड मॅप फॉर वॉट रोड मॅप टू अचीव डबलिंग ऑफ फार्मर्स इनकम बाय 2022 आतां हातूंत 10 पॉयंट्स आसात पयलो म्हणटा तो आवटडेटेड डेटा केन्नाचो घेतला 2001 आनी 2006 फॉर एग्जाम्पल तुमकां एक पॉयंट आवट करता हांव ग्रॉस क्रॉप्ड एरिया आसा कितलो तेन्ना 1,62,505 हॅक्टर केन्ना आशिल्लें 2006 आतां पयर आमचो पर्फोमन्स रिपोर्ट मॉन्सून सेशनाक जो टेबल केला थंय म्हणटा 1,44,792 हॅक्टर म्हणल्यार द पॉलिसी इज बेस्ड ऑन रॉंग डेटा वीच इज आवटडेटेड फ्रेश डेटा कन्सल्टच करूंक ना हें एक जालें दुसरें म्हणल्यार सगळ्यो स्किमी आसा त्यो पुनायल्या हांगा करून सगळ्यो एक केल्या आनी पॅकेज केल्या आनी पॉलिसी म्हणल्या सो इट इज देर इज नो विजन देर इज नो मिशन देर इज नो वेल डिफायन्ड स्ट्रक्चर ऑर ऑब्जेक्टीव नाच फकत सगळ्यांक एक केल्या आनी काडून घाला तिसरें म्हणल्यार खंयची पॉलिसी करतना स्वॉट एनालिसीस म्हणटा स्वॉट एनालिसीस म्हणल्यार कितें स्ट्रँथ विकनेस ऑपोर्च्युनिटी आनी थ्रॅट एक स्वॉट एनालिसीस करप आसता ही स्वॉट एनालिसीस करूंकूच ना चवथें म्हणल्यार स्मॉल फार्मर आनी लार्ज फार्मर
आता आमच्या हातून कसे हा लहान शेतकरी असता, एक बांधी त्याची हांगा असता, फुडली थंय बांधी असता, हो धाकटो शेतकरी. तो आपले पोट भरपा खातीर आनी आपल्या घरान तांदूळ उरून ते आपले फॅमिलीक फीड करपा खातीर हो स्मॉल फार्मर असता. हे जे ही जी पॉलिसी केल्या तातूंत देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन स्मॉल एंड लार्ज फार्मर. डिस्टिंक्शन कांय ना, सगळ्यांकूच एक हातून मेजल्यात. पांचवें म्हणल्यार नो प्रोविजन टू प्रोवायड फॉर ऑर एनहान्स सपोर्ट प्रायस. आतां आमी कितें म्हणटात की आमी सपोर्ट प्रायस दितात जाल्यार एश्युअर्ड प्रायस दिता. आतां हे पॉलिसीन एश्युअर्ड प्रायस वाडोवपा खातीर कांयच हेंच ना, म्हळ्यार तरकूप करूंकूच ना. सवें म्हणल्यार क्लायमेट चेंज. तुमी सगळ्यांक खबर आसा क्लायमेट चेंज. आज पळय वत सामकें कडकडीत आयलां, जे हुंवार येवन शेतांत गेल्ली ती परती रोयली लोकांनी. फॉर एग्जाम्पल हांवें रोयलां म्हजें शेत, जें रोयिल्लें पयलें तें हुंवारान गेलें, कुसलें म्हजें शेत. आतां परतें रोयलें ट्रान्सप्लांटींग मशीन घेवन, तो फादर डॉन बॉस्कोचो करून दिता, ताणें म्हाका करून दिलें. आतां शेत कडकडीत वतान शेत मरूंक शकता. आय हॅव टू एम्प्टी द वेल. सो ही पॉलिसी जी केल्या तेन्ना हजार्ड्स ऑफ क्लायमेट चेंज म्हणटा तें एड्रेस करूंकूच ना. क्लायमेट चेंज म्हणटा तें सगळें जगाक जें लागता हें एग्रिकल्चर पॉलिसीन ना. सातवें म्हणल्यार यूथ जी आसा, सगळे पॉलिसीचो फोकस कितें आसूंक जाय, तरणाटे तरूण पिळगी एग्रिकल्चरान येवंक जाय, हो फोकस आसूंक जाय. हांगा उतरां कशीं वापरलेलीं पळय, द एट्रॅक्शन फॉर वर्क इनवॉल्विंग फिजिकल स्ट्रेन्थ वॉज डिमिनिशींग इन यंगर जनरेशन. यंग जनरेशन हॅव नो रिस्पेक्ट फॉर एग्रिकल्चर, लिडींग टू स्टीप रायज इन वेजीस ऑफ फार्म लेबर. द यंगर जनरेशन इज अवर्स टू फिजिकल वर्क इनवॉल्व इन एग्रिकल्चर एंड आर इन सर्च फॉर व्हाईट कॉलर जॉब्स. कीपिंग इन व्यू द माइंड सेट ऑफ प्रेजेंट डे यूथ, म्हणल्यार बेजिकली तरणाट्यांक एड्रेस करतना जजमेंटल जाल्या. तरणाटे म्हणल्यार एक कितें तरी दुयेंसशें आमचे समाजाक लागिल्ले भशेन असो एटिट्यूड आसूंक शकना खंयच्याच सोसायटी, खंयच्याच पॉलिसीचो. मागीर नवे पॉलिसी इनिशिएटिव्स, म्हळ्यार तुमकां खबर आसतलें हांवें कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगा खातीर एक प्रायवेट मेंबर रेजोल्युशन काडलें. कॉन्ट्रॅक्ट फार्मींग जर जायना जाल्यार पडंग जमीन एग्रिकल्चराच्या अंडर येवंक शकना. आनी कॉन्ट्रॅक्ट फार्मींगूच जालें म्हणून तें येतलीय म्हणून ना, कम्युनिटी फार्मींगूय जावंक जाय बरोबर. ताचेर न्यू पॉलिसी इनिशिएटिव्स कसलेच ना, इन्क्लुडींग कॉन्ट्रॅक्ट फार्मींग. देर इज नो प्रोविजन. नवें IT इन एग्रिकल्चर, इन्फॉर्मेशन टॅक्नोलॉजी कॅन बी ब्रॉट इन एग्रिकल्चर ऑल्सो टू एनहान्स. म्हळ्यार कितें, तुज्यान इन्फॉर्मेशन टॅक्नोलॉजीच्यान इरिगेशन करूंक जाता, फॉर वीच वी हॅड ट्राय टू डू अ प्रोजेक्ट वीथ इज्रायल. सो IT इनिशिएटिव्स कसलेच IT सोल्युशन फॉर टुडेज फार्मींग प्रोजेक्ट्स प्रॉब्लेम्स सांगूंक ना. धावे म्हणल्यार एक आमी फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायजेशन म्हणून आमी मेन केल्ली. फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायजेशन म्हळ्यार कितें, आमी सगळे शेतकरी धर आसात आनी आमचे कडेन मिनिमम 10 हेक्टर जमीन आसा, जाल्यार आमी सगळे एक जावन आमी एक ट्रॅक्टर घेतले, आमी एक हार्वेस्टर घेतले, आमकां एक सरकार बांय मारून दितलो, आमकां वंय घालून दितलो. कित्याक आतां आमी शेत रोयतात भाताचें, हें जातकच कितें रोवप, आमी बांय तरी मारल्या पूण तूं मागीर भाजी रोयतलो. सो हें बेजीक फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायजेशन म्हणटा तो मेन युनिट करप, हो म्हज्या वेळार आमची तरकूब आशिल्ली, ताचें मेन्शनूच ना हे पॉलिसीन. सो हे 10 मेजर पॉयंट्स पॉलिसीचे डिफेक्ट्स जे हांवें तुमकां सांगल्या. आतां आमी प्रपोज केल्या की एग्रिकल्चर प्रोडक्टिविटी बूस्ट करप, फार्मराचें अर्निंग वाडोवप, जॉब्स लोकल फार्मरा खातीर फार्म लेबर एज वेल एज एग्रीकल्चर एंटरप्रायजीसान जॉब्स वाडप, टॉप टायर स्किल डेवलपमेंट ट्रेनींग करप, प्रोसेसींग म्हळ्यार पोस्ट हार्वेस्ट टॅक्नोलॉजी म्हणटली आसा ती करप आनी लॉस मिनिमायज करप, एक्सपोर्ट करप. म्हज्या वेळार आमी भेंडो एक्सपोर्ट केल्लो, भेंडो एक्सपोर्ट केल्लो टू हॉलंड ना नेदरलँड्स, तांबडी भाजी एक्सपोर्ट केल्ली. सो एक्सपोर्टाचे मागीर सेल्फ रिलायन्स फॉर फूड एंड टू प्रायोरिटायज न्युट्रिशनल वेल्यू. आज आमी कितें खातात पळय तें कितें म्हणटात, हें तुका बऱ्याक पडटा म्हणून स्थानीक लोकांक खबर आसता खंयची भाजी खंयच्या टायमार कितें खावप तें. एनवायरमेंटली सस्टेनेबल फार्मींग मॅथड्स आनीक
यूथ आणि वुमन एम्पावरमेंट एक पॉलिसीन येऊंक जाय आणि इन्वेस्टमेंट एग्रीकल्चर सेक्टरान हाडूंक जाय हे आमचे सजेशन आहा. आणि हे हाजे खातीर म्हाका अशें दिसता की एटलिस्ट 50% पडंग जमीन जी आहा ही फुडले 10 वर्सांनी 50% हांव 10 वर्सांचे उलयतां. पॉलिसी म्हणटी कशी आसता 10 महिन्याची नासता, दूरदृश्टी आसपाक जाय 25 वर्सां 50 वर्सां. सो म्हजें सजेशन आहा की फुडले 10 वर्सांनी एटलिस्ट 50% पडंग जमीन अंडर कल्टिवेशन हाडपाक सरकारान क्लियर कट प्लॅन दाखोवंक जाय. आणि हे जर जातले जाल्यारूच फार्मर इन्कम इन्क्रीज जातलो, डबल जावपाची अशक्य आहे.